मंडळी, वास्तूनुसार अशा अनेक वस्तू असतात ज्या घरात ठेवणे शुभ मानले गेले आहे. वास्तुदोष दूर केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. तसेच पूजापाठ संबंधी काही नियम वास्तूमध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी विशेष म्हणजे काही वस्तू अशा आहेत ज्या चुकूनही जमिनीवर ठेवू नये. असे केल्याने पूजेचे फळ लाभत नाही आणि आपल्याला वाईट परिणामातून जावे लागते. घरात विपरीत परिणाम व्हायला लागतात. यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. म्हणूनच ह्या वस्तू कधीच जमिनीवर ठेवू नका. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, देवाची मूर्ती किंवा फोटो कधीच जमिनीवर ठेवू नका. अनेकदा देवघराची साफसफाई करताना लोक देवाची मूर्ती किंवा फोटो हे जमिनीवर ठेवतात, पण याने वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात ताण तणाव आर्थिक समस्या उद्भवू शकतात. अशात देवाची मूर्ती किंवा फोटो नेहमी स्वच्छ कपडा किंवा उंच स्थानावर ठेवावे. शिवलिंग जमिनीवर ठेवण्याची चूक कधीच करू नका. अनेकदा देवघर स्वच्छ करताना लोक शिवलिंग सुद्धा थेट जमिनीवर ठेवतात, परंतु याने दारिद्र्य येतं. नेहमी शिवलिंगाखाली स्वच्छ कपडा ठेवा आणि स्वच्छ जागेवर शिवलिंग विराजित करा. चुकूनही शंख जमिनीवर ठेवू नका. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याचे मानले जाते. अशात शंख कधीही जमिनीवर ठेवू नये. शंख वापरल्यावर लगेच देवघरात योग्य ठिकाणी ठेवावे. भगवद्गीतेनुसार फूल, तुळस, दीप, धूप, यंत्र, पुष्प, कापूर, चंदन, जपमाला, इतर सर्व वस्तू खूप पवित्र असतात. यांचे पूजेत वापर असल्यामुळे या वस्तू खूप पवित्र मानल्या जातात. म्हणून या वस्तू कधीच जमिनीवर ठेवू नका. जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते. पूजापाठ सामुग्री जमिनीवर ठेवू नये. पूजापाठ संबंधी सर्वच सामुग्री शुभ आणि पवित्र मानली जाते. अशात कलश, पाणी, उदबत्ती, दिवा, कोणतीही वस्तू जमिनीवर ठेवणे योग्य नाही. याने वास्तुदोष निर्माण होतो आणि देवी लक्ष्मीची नाराजगी सहन करावी लागते. अशात प्रत्येक वस्तू ताटली किंवा स्वच्छ कपडा यावर ठेवूनच उंच जागेवर ठेवावे. अनेकदा लोक जमिनीवर बसून पूजा करतात, पण हे योग्य मार्ग नाही. कारण पूजेच्या वेळी आसन वापरणे आवश्यक आहे. आसनावर न बसता पूजा केल्याने घरात दारिद्र्य येते. त्यामुळे पूजेदरम्यान स्वच्छ आसन आवश्यक आहे. घरामध्ये मंदिर किंवा कोणतेही पूजास्थान असल्यास तेथे सकाळ संध्याकाळ दिवा अवश्य लावावा. घरात दिवा लावल्याने देवाची कृपा कायम आपल्यावर राहते. भगवान विष्णू, गणेश, शिव, सूर्यदेव आणि देवी दुर्गा यांना पंचदेव म्हणतात. अशा स्थितीत रोज पूजा करताना या पंचदेवांचे ध्यान अवश्य करावे. असे केल्याने सुख समृद्धी आणि भगवंताची कृपा कायम आपल्यावर राहते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.